जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दास बोध दशक सोळावा तत्वान वयाचा समास तिसरा पृथ्वी स्तवन निरूपण नाम श्री राम समर्थ जय सद्गुरु तर बघा समर्थांनी आज आपल्याला या श्रवणात दशक सोळावा तत्वान वयाचा आणि या दशकामधील समास तिसरा पृथ्वी स्तवन निरूपण नाम दाखवला आहे या समासात समर्थांनी पृथ्वीचे स्तवन केले आहे आपण तसेच सर्व प्राणी या पृथ्वीवर राहतो या पृथ्वीच्या आधारानेच आपला आपण आपण चालवत असतो राहतो आपलं वास्तव्य आपल्या जीवनातील सर्वच गोष्टी आपण या पृथ्वी तलावर करतो मग ते काही का असे का ना तसेच सर्व प्राणी पशु पक्षी यांचा निवारा या पृथ्वीवरच असतो ही पृथ्वी आहे म्हणूनच आपण आहोत या पृथ्वीतलावर राहणारे जीवन जगणारे सर्व प्राणी मात्रांना तिचाच आधार असतो या पृथ्वीच्याच आधारावर आपण आपले जीवन जगत असतो आपण कधी विचार केलाय का की जर या पृथ्वीने मनुष्य देहासारखं वागणूक केली असती तर आपलं काय झालं असत पण ती पृथ्वी म्हणजे एक देवाचा अवतार आहे किती नम्रता आहे तिच्याकडे या पृथ्वीकडे या जगात कोणतीही वस्तू असो किंवा प्राणी असो मग ती वस्तू सजीव असेल किंवा निर्जीव असेल या प्रत्येक वस्तूत या जगातील प्रत्येक गोष्टीत देवाचा अंश असतो देव प्रत्येक गोष्टीत आहे फक्त तो आपल्याला ओळखता आला पाहिजे आपण या पृथ्वीवर म्हणजेच तिचाच एक अंश असलेल्या जमिनीवर राहतो खेळतो बागडतो आणि एक दिवस या पृथ्वीतील या जमिनीत इथल्या मातीत विलीन होऊन जातो मग आपल्याकडे राहत तर काहीच नाही आपला हा देह जर का एकदा या मातीत विलीन झाला तर आपल्याकडे शेवटी आपण या जीवनात या आयुष्यात केलेले पुण्य तेवढच आपल्या बरोबर येत मनुष्याला वाटत की माझ्या नावावर एवढी जमीन आहे गाडी आहे बंगला आहे पण तोच मनुष्य असा का विचार करत नाही की माझ्या जवळ माझ्या या आयुष्यात मी किती पुण्य केलं किती सत्कर्म केलं पण याकडे तो मनुष्य कधीच लक्ष देत नाही देवाने प्रत्येकाला देह दिला त्या देहात म्हणजेच तो मनुष्य जरी वेगवेगळा असेल पण त्याच्या कर्मानुसार ज्याला त्याला देह दिला विचार करा आतापर्यंत या अनेक संत होऊन गेले संत 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 तुकाराम महाराज जनाबाई ज्ञानेश्वर असे अनेक संत होते या संतांना सुद्धा जसं देवाने आपल्याला देह दिला आहे तसच देह या संतांना सुद्धा दिला होता त्यांच्यात आणि आपल्यात फरक एवढाच की त्यांना आयुष्याचे खरे सार्थक कशात आहे हे कळालं पण या कलियुगातील कलियुग आहे या कलियुगाचा प्रभावच असा आहे की प्रत्येक मनुष्य हा वाईट मार्गाला जातो विषय हे तर सगळ्यांनाच असतात अहंकार असेल राग असेल काम असेल मध मत्सर हे विषय प्रत्येक मनुष्याजवळ असतात पण त्या विषयांचा वापर आपण किती करायचा हे आपण ठरवायला पाहिजे आजकालच्या पिढीला तर बघा लहान लहान मुलांचं उदाहरण बघितलं त्या मुलांना किती राग येतो याचा परिणाम हा या कलियुगामुळे होतो समर्थांनी आपल्याला श्री सद्गुरु चरित्र यामध्ये अध्याय दुसरा शिष्य दीपकाख्यान नाम म्हणजेच या अध्यायामध्ये संदीपकाची गुरुभक्ती याचे वर्णन करताना समर्थांनी या कलियुगाचे परिणाम या कलियुगात जन्माला आलेल्या मनुष्याची वागणूक यावर कलियुगाचा काय प्रभाव होतो हा कलियुग म्हणजे काय आहे आहे याचे वर्णन केले पण या कलियुगात जरी आपला जन्म झाला तरी आपल्या केसाला सुद्धा या कलियुगाचा धक्का लागू शकत नाही याचा आपल्यावर काही परिणाम होऊ शकत नाही कारण श्री सद्गुरु चरित्र मध्ये बघा समर्थांनी या कलियुगाची संपूर्ण कथा सांगितली आहे तीच कथा आपण थोडक्यात बघूया या सृष्टीच्या आरंभी विष्णूने आपल्या नाभी कमलातून ब्रह्मदेवास उत्पन्न केले त्याला चार वेद दिले आणि त्या वेदांना अनुसरून जगाची निर्मिती करण्यासाठी सांगितले त्याप्रमाणे त्याने विश्व निर्माण केले म्हणजेच ही पृथ्वी निर्माण केली या पृथ्वीवर चार प्रकारची जीवकोटी उत्पन्न केली मग त्याने काळाचे चार भाग करून चार युगे निर्माण केली ती चार युगे म्हणजे कृतयुग त्रेतायुग युग आहे तो म्हणजे कलियुग अशी चार केली त्यांना कृतयुगाच्या प्रभावाने लोक सत्प्रवृत्त आणि सन्मार्गी झाले त्यानंतर दुसरा युग या पृथ्वीवर आला तो म्हणजे त्रेतायुग त्रेतायुगाच्या प्रभावाने लोक यज्ञ करून यज्ञाद्वारे स्वतःचे कल्याण करून घेऊ लागले मग त्रैता युगानंतर तिसरा युग म्हणजे द्वापार युग या पृथ्वीवर आला द्वापार युगाने आपल्या स्वभाव धर्माप्रमाणे पाप आणि पुण्य समसमान केले त्यानंतर ब्रह्मदेवाने कलयुगाला बोलावून घेतले तेव्हा ते कलियुग वृद्ध आणि वैराग्य शून्य होते कलह हो, शंका आणि द्वेष यांना बरोबर घेऊनच ते आले होते त्याने उजव्या हाताने स्वतःची जीभ आणि डाव्या हाताने शिश्न धरले होते ब्रह्मापुढे अधोमुख उभे राहून कलयुग ब्रह्मदेवाला म्हणाला मी दुर्जनांचा मित्र आहे म्हणजेच जी वाईट वागतात जे खोटं बोलतात जे लोक दुष्कर्म करतात त्यांचा मी मित्र आहे आणि सज्जनांचा वैर्य आहे जे मनुष्य स्वतःच्या वाणीवर नियंत्रण ठेवतात कामवासना ताब्यात ठेवतात सत्कर्म करतात त्यांना मी काहीच करू शकत नाही जे गुरुभक्त आहेत शिवभक्त हरिभक्त सदाचारी धर्माचरणी आहेत अशा मनुष्या माझा निभाव लागणार नाही तेव्हा ब्रह्मदेव कलियुगाला म्हणाला काळजी करू नकोस तू काळाला बरोबर घेऊन जा तू पृथ्वी तलावर जाशील तेव्हा लोकांची धर्म प्रवृत्ती निस्तेज होईल सज्जनही पाप प्रवृत्त होतील त्यांना तू पीडा दे पण जे लोक तुला वश होणार नाहीत असे पुण्यवान सज्जन मनुष्य फारच थोडे असतील जे लोक निर्मळ मनाचे निष्कपटी निर्लोभी आहेत जे माता पिता देव ब्रशी आई वडिलांची सेवा करतात अशा मनुष्याला तो कधीही त्रास देऊ नकोस ही माझी आज्ञा आहे असे ब्रह्मदेवाने कलियुगाला सांगितले याची संपूर्ण कथा श्री सद्गुरु चरित्र यामध्ये आधी मध्ये आहे जेव्हा आपण उपासना करतो श्रवण करतो तेव्हा आपलं मन बघा किती छान वाटतं शांत वाटतं कोणाचे काहीच कुठलेच वाईट विचार आपल्या मनात येत नाहीत कारण तेव्हा आपण भक्ती केलेली असती सत्कर्म केलेलं असत म्हणून या कलियुगाचा प्रभाव आपल्यावर होत नाही जे लोक बैठकीत नाहीत किंवा ज्यांना श्रवण म्हणजे काय भक्ती कर्म काय असत हे माहीत नाही त्यांच्या घरी जाऊन बघा त्यांच्या घरातील मुलं त्यांची वागणूक त्यांच्यावर या कलियुगाचा प्रभाव झालेला असतो कलीने त्यांना घेरलेलं असतं म्हणून अशा मनुष्याला चांगलं काय असतं हे जरी आपण सांगितलं तर ते आपल्यालाच वाईट म्हणतात आपण काय सांगतो किंवा एखादी चांगली गोष्ट त्या व्यक्तीला जर आपण सांगितली तर ती त्याला पटत नाही त्याला लगेच राग येतो हा या कलियुगाचा प्रभाव आहे आपली पुण्य थोर आहे नक्कीच आपण गेल्या जन्मात चांगलं कर्म केलं आहे म्हणून तर या कलियुगात जन्म घेऊन सुद्धा आपल्याला समर्थ भेटले समर्थांनी आपल्याला उत्तमाची शिकवण दिली आपली आई सुद्धा एवढी छान देण्यास कमी पडेल तेवढी उत्तमाची सार्थक झाले या कलयुगात राहत असून सुद्धा एक समर्थ कृपा सद्गुरु कृपेमुळे आपल्या केसाला सुद्धा कलीचा धक्का लागत नाही नीट निरीक्षण करून पाहिलं तर बघा जेव्हा आपली उपासना उत्तमाची होते तेव्हा आपल्याला कोणी कितीही वाईट म्हणलं तरी आपल्याला राग येत नाही आपल्यामध्ये क्रोध येत नाही जर आपल्यामध्ये विषयच प्रवेश करू शकत तर समजायचं आपण असून सुद्धा समर्थ कृपेमुळे आपल्यावर कलीचा प्रभाव पडू शकत नाही समर्थ म्हणतात काम क्रोध मध मत्सर अहंकार हे विषय प्रत्येक मनुष्याचा पाठला करत असतात पण त्या विषयांना सुद्धा हरवायची ताकद आपल्यापाशी असली पाहिजे या विषयांचा वापर करायचा पण कसा करायचा या विषयांचा वापर लोणच्या सारखा करायला यायला पाहिजे आपण जेवण करताना पोळी भात जास्त खातो पण लोणचं फक्त तोंडी लावायला घेतो ना जर आपण लोणचं जास्त खाल्लं तर त्याचा वाईट परिणाम म्हणजे त्याचा त्रास आपल्याला सहन करावा लागणार आहे तसच या विषयांचं सुद्धा आहे यांचाही वापर आपल्याला आपल्या जीवनात फक्त तोंडी लावण्यापुरतं म्हणजेच लोणच्या सारखं करता आलं पाहिजे आपण हा समास पृथ्वी स्तवन निरूपण नाम बघत आहोत या पृथ्वीवर वेगवेगळे रूप धारण करून आलेले हे चार युग यातील कलयुगाचा प्रभाव आपण बघितला तर या समासात श्री समर्थांनी या पृथ्वीचे स्तवन केले आहे सर्व प्राणी या पृथ्वीच्या आधारानेच आपले जीवन व्यवहार चालवत असतात आपला हा देह हो पृथ्वी तत्वाचा बनलेला असून ही पृथ्वी सोडून सर्व प्राणी कोठे जाऊ शकत नाहीत कोट्यावधी जीव या धर्तीवर या पृथ्वीवर सुखाने राहतात लोक तिच्यावर नांगरणे उद्योग करतात पण ही पृथ्वी मात्र सर्वांना क्षमा करते या पृथ्वीवर अनेक प्रकारचे पाषाण वनस्पती यांची नुसती रेलचेल आहे तसेच अंत्यसमयी जीवांना हे सारे सोडून जावे लागते पण पृथ्वी मात्र जशी आहे तशीच राहते या तिसऱ्या समासात समर्थांनी पृथ्वीचे वर्णन केले असून हे जशी शांत आणि नेहमी आपल्याला चांगले फळ देणारे असते तसेच प्रत्येकाच्या अंगी या पृथ्वीसारखी शांत वृत्ती स्थिरावून त्याचा त्याला लाभ झाला पाहिजे थोडक्यात आपण या अंगी असलेले गुण घेतले तर त्याचा लाभ आपल्यालाच होईल ही पृथ्वी जशी क्षमाशील आहे आपण हिच्यावर कोणतेही कार्य केलं तरी आप ती आपल्यावर तिचा वाईट प्रभाव टाकत नाही तसंच आपल्याला कोणीतरी नावं ठेवलं किंवा काहीही केलं या पृथ्वीसारखं आपल्यातही क्षमाशील भावना असली पाहिजे प्रत्येकाला माफ करता आलं पाहिजे श्री राम समर्थ धन्य धन्य हे वसुमती हिचा महिमा सांगो किती प्राणी मात्र ती तो के राहती तिच्या आधारे जय सद्गुरू पृथ्वीचे स्तवन करताना समर्थ म्हणतात ही पृथ्वी खरोखरच धन्य धन्य आहे हिचा महिमा सांगावा तेवढा कमीच आहे या जगात जेवढे जेवढे प्राणी मात्र आहेत ते या पृथ्वीच्या आधारानेच राहतात राहती जीव तोही पृथ्वीचा स्वभाव जड नसता जीव कैसे तगती समर्थ म्हणतात आकाशात राहणारे जीव यांनाही पृथ्वीचाच आधार असतो म्हणजे त्यांचे देह पृथ्वी तत्वाचेच असतात जड पृथ्वी तत्वाचे देह नसतील तर जीव तगून कसे राहतील जाळीती पोळीती कुदळीती नांगरीती उकरीती खानती मनमूत्र तिजवरी करीती आणि व मन या पृथ्वीला लोक जाळतात पोळतात कुदळीने खनतात नांगरतात उकरतात खनून काढतात तिच्यावर मलमूत्र करतात आणि तिच्यावरच ओकतात नासके कुजके जर्जर विन कैची थार देहांत काळी शरीर तिजवरी पडे समर्थ म्हणतात नासके कुजके आणि अति जीर्ण झालेल्या पदार्थांना पृथ्वीचाच आधार असतो आणि अंत प्राण्यांचा देह पृथ्वीवरच पडतो बरे वाईट सकळ काही पृथ्वी विन थार नाही नाना धातू द्रव्य तेही भूमीचे पोटी सगळे बरे वाईट जे आहे त्याला सुद्धा पृथ्वीचाच आधार असतो अनेक धातू आणि द्रव्य आपल्याला पृथ्वीच्याच पोटात सापडतात एकास एका संहारिते प्राणी भूमीवरी आसते भूमी सांडून जाते कोणी कडे समर्थ म्हणतात एकमेकांनी एकमेकांचा पृथ्वी सोडून दुसरीकडे कोणी जाऊच शकत नाही गडकोट पुरे पट्टणे नाना देश कळती आटणे देव दानव मानव राहणे पृथ्वीवरी गड कोट गावे आणि शहरे आणि नाना प्रकारचे देश पृथ्वीवरच आहेत प्रवास केला म्हणजे ते आपल्याला कळून येतात देव दानव आणि मानव यांची राहणे सुद्धा पृथ्वीवरच असते नाना रत्ने हिरे परीस नाना धातू द्रव्यांश गुप्त प्रगट कराव्यास पृथ्वी विन नाही समर्थ म्हणतात नाना प्रकारची रत्ने हिरे परीस यांसारखे अनेक प्रकारचे धातू आणि द्रव्य पृथ्वीमध्ये गुप्त असतात त्यांना करण्यासाठी या पृथ्वीशिवाय पक्षी मछव्या भूमंडळी मेरू मांदार हिमालय तसेच आठ कुलाचल पर्वत नाना प्रकारचे पक्षी मासे आणि साप यांचा आधारही ही, ही पृथ्वीच आहे नाना समुद्र पैली कडे भोवते आवर्ण दकाकडे असंभाव्य तुटले कडे भूमंडळाचे समर्थ म्हणतात अनेक समुद्रांपलीकडे पृथ्वीच्या आवती भोवती असलेल्या आवर्णकाकडे पृथ्वीचे मोठे मोठे तुटलेले कडे आहेत त्यामध्ये गुप्त विवरे लहान थोरे अपारे तेथे निबिड अंधकारे वस्ती केजे त्यामध्ये लहान मोठी अशी गुप्त विवरे आहेत आणि त्या विवरांच्या मध्ये गाड अंधार पसरलेला आहे आओर ते अपार त्याचा कोण जाणे पार उदंड दाटले जलचर असंभाव्य मोठे समर्थ म्हणतात आओर इतके अपार आहेत की त्याचा अंतच लागत नाही त्यामध्ये प्रचंड शरीराचे जलचर आहेत त्या जीवनास आधार पवन निबीड दाट आणि घन फुट शकेना जीवन कोणी कडे समर्थ म्हणतात त्या जीवनाला वायू हा आधार असून तो वायू निबिड प्रबंजनासी आधार कठीणपणे अहंकार एसा त्या भूगोळाचा पार कोण जाणे त्या प्रबंजनाला वायूला अज्ञानरूपी काठिण्याने अहंकाराचा आधार असतो अशा त्या भूगोलाचा पार कोण जाणू शकेल नाना पदार्थांच्या खाणी धातू रत्नांच्या दाटणे कल्पतरू चिंतामणी अमृत समर्थ म्हणतात पृथ्वीवरच नाना पदार्थांच्या खाणी आहेत तसेच नाना धातू रत्ने यांच्या खाणींचीही दाटी झालेली कल आहे कल्पतरू अमृत चिंतामणी ही पृथ्वीवरच आहेत नाना दिपे नाना खंडे वसती उदोसे उदंडे तेथे नाना जीवनाची बंडे वे गडाले या पृथ्वीवर नाना बेटे आहेत वेगवेगळी नाना खंडे आहेत तसेच उदंड ओसाड प्रदेश ही आहेत आणि जेथे नाना प्रकारच्या प्राण्यांचे वेगवेगळे समुदाय आहेत अशी स्थानेही आहेत मेरू भोवते कडे कापले असंभाव्य कडोसे पडिले निबीड तरु लागले नाना जिनसे समर्थ म्हणतात मेरू कापलेले कडे आहेत त्यातून असंभाव्य कवडसे म्हणजेच डोंगरांच्या पडलेल्या छायाकृती आहेत त्यात नाना प्रकारचे निबिड वृक्ष उगवलेले आहेत त्या सन्निध लोकालोक लोक जेथे सूर्याचे फिरे चाक चंद्राद्री द्रोणाद्री मैनाक महागिरी त्याच्या जवळ लोकालोक पर्वत असून तेथे सूर्याचे चक्र फिरत असते याशिवाय चंद्राद्री द्रोणाद्री मैनाक आणि इतरही मोठमोठे पर्वत या पृथ्वीवरच आहेत नाना देशी पाषाण भेद नाना जिनसे भेद नाना विभूती छंद बंद नाना खाणी समर्थ म्हणतात या पृथ्वीवर नाना देश आहेत त्यात अनेक प्रकारचे पाषाणांचे मृत्तिकांचे नाना जिनसांचे भेद आढळून येतात तसेच नाना विभूती नाना छंद नाना नाना खाणी आढळतात बहुरत्न हे वसुंधरा पदार्थ दुसरा जिकडे तिकडे म्हणूनच या पृथ्वीला बहुरत्न वसुंधरा असे म्हणले जाते या पृथ्वीसारखा अफाट आणि जिकडे तिकडे सैरा वैरा पसरलेला दुसरा पदार्थ कुठला असणार आहे अवघी पृथ्वी फिरवून पाहे ऐसा प्राणी कोण आहे दुजी तो नानस आहे धरणीविषयी समर्थ म्हणतात सर्व पृथ्वी हिंडून पाहू शकेल असा प्राणी कोण असणार आहे या धरणीशी तुलना करता येईल असा पदार्थच नाही नानावल्ली नाना पिके देसोदेशी अनेके पाहू जाता सारख्या सारखे एकही नाही देशोदेशी अनेक प्रकारच्या वेली आहेत नाना प्रकारची अन्नधान्ये आहेत पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकासारखे दुसरे एकही नाही स्वर्ग मृत्यू आणि पाताळे अपूर्वरचिली तीन ताळे पाताळ लोके महाव्याडे वस्ती की जे समर्थ म्हणतात भगवंतांनी स्वर्ग मृत्यू आणि पाताळ अशा ह्या तीन अपूर्व लोकांची रचना केली आहे आणि पाताळात मोठमोठ्या सर्वांनी वस्ती केली आहे नानावल्ली बीजांची खाणी तेहे विशाळ धरणे अभिनवकर्त्याची करणी होऊन गेली ही पृथ्वी म्हणजे अति विशाल अशी नानावल्लींची आणि नाना बीजांची खाणच आहे ही अंतरात्म्याची मोठी अपूर्व अशी करणी होऊन गेली आहे गडकोठ नाना नगरे पुरे पट्टणे मनोहरे सकडा ठाये जगदेश्वरे वस्ती कीजे गड कोट नाना नगरे पुरे आणि पट्टणे हे सर्व मनोहर असून त्या सर्वांच्या ठिकाणी जगदीश्वराने वस्ती केलेली आहे महाबळी होऊ न गेले पृथ्वीवरी चौथा अडले सामर्थ्य निराळे राहिले हे तो घडे नाव समर्थ म्हणतात या पृथ्वीवरच अनेक बलवान पुरुष होऊन गेले त्यांनी येथेच मोठा पराक्रम गाजवला पण आपल्या सामर्थ्याच्या बळावर ते पृथ्वीपासून वेगळे राहिले असे तर घडू शकत नाही ही, असंभाव्य ही जगते, जीव नाना पृथ्वी खरोखरच असंभाव्य आहे कित्येक जातीचे जीव आणि भगवंताच्या अनेक प्रकारच्या अवतारांच्या पंक्ती या भूमंडळावरच झाल्या सध्या रोकडे प्रमाण काही न लगे अनुमानं नाना प्रकारेचे जीवन पृथ्वीचे आधारे सध्या म्हणजे आजकालही या गोष्टीची रोकडी प्रचिती येत असते येथे अनुमान कल्पना करावी लागत नाही या पृथ्वीच्या आधारानेच नाना प्रकारचे जीव जीवन जगतात कित्येक भूमी माझी म्हणती शेवटी आपणची मरण जाती कित्येक काळ होता जगती जयसी कित्येक लोक माझी जमीन आहे असे म्हणतात आणि शेवटी आपणच मरून जातात पण कित्येक तरीही ऐसा पृथ्वीचा महिमा दुसरी काय द्यावी उपमा ब्रह्मादिकांपासून या महा आश्रयोची आहे समर्थ म्हणतात असा या पृथ्वीचा महिमा आहे तिला दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाही अगदी ब्रह्मादिकांपासून आपल्या सर्वांचा आधार ही पृथ्वीच आहे समर्थांनी या समासात पृथ्वीचे केलेले स्थवन आपण आणखी एकदा थोडक्यात बघूया समर्थ म्हणतात या जगातील सर्व प्राणी या पृथ्वीच्या आधारानेच आपला जीवन व्यवहार चालवत असतात देह पृथ्वी तत्वाचा बनलेला असून ही पृथ्वी सोडून ते प्राणी कोठे जाऊ शकत नाहीत कोट्यावधी जीव या धरतीवर सुखाने राहतात लोक तिच्यावर सर्व काही कार्य करतात मनाला वाटेल ते उद्योग करतात पण ती सर्वांना क्षमा करते तिच्यावर अनेक पाषाण वनस्पती जीवन जगतात म्हणून समर्थ या पृथ्वीचे स्तवन करताना हिचे वर्णन करताना म्हणतात की ही पृथ्वी खरोखरच धन्य आहे हिचा महिमा सांगावा तेवढा कमीच आहे अगदी सर्व प्राणी मात्र तिच्या आधारावरच जगतात आकाशात राहणारे जीव सुद्धा पृथ्वीचाच आधार घेतात देह पृथ्वी तत्वांचा बनलेला असल्याने त्यास पृथ्वीचाच आधार घ्यावा लागतो आणि देहाशिवाय जीव जगू शकत नाही या पृथ्वीवर लोक जाळपोळ करतात तिला नांगरतात उकरतात तिच्यावर मलमूत्र विसर्जन करतात ओकतात नासके कुजलेले आणि अतिजीर्ण झालेल्या पदार्थांना पृथ्वीशिवाय इतर कोणाचाच आधार नसतो अंतकाळी शरीर या धरतीवरच पडते अशा रीतीने सर्व बरे किंवा वाईट पदार्थांना या धरतीशिवाय शिवाय दुसरा आधार नसतो अनेक प्रकारचे धातू व कोळसे तेले यांसारखे पदार्थ या पृथ्वीच्या पोटात सापडतात एक प्राणी दुसऱ्या मारतो ते सर्व प्राणी या भूमीवरच राहतात भूमी, भूमी सोडून ते कोठे जाऊ शकत नाहीत गड कोट पुरे आणि पट्टणे या धरतीवरच असतात प्रवासामुळे असे देश आपल्याला कळून येतात देव दानव मानव हे सारे या पृथ्वीवरच राहतात नाना रत्ने हिरे परीस नाना धातू आणि द्रव्यांश पृथ्वीत गुप्त असतात त्यांना पृथ्वीतूनच बाहेर काढून प्रगट करतात मेरू मांदार आणि हिमालय यांसह नाना अष्टकुलाचल पर्वत नाना पक्षी मासे साप यांना या भूमंडळाचाच आधार असतो अनेक समुद्राशिवाय पृथ्वी भोवतालच्या वातावरणातील बाष्पोदकांचे कडे तिच्या भोवती आहेत भूमंडळाचे असंभाव्य असे उंच उंच कडे तुटलेले दिसतात त्यात लहान मोठी अशी खूप गुप्त गाढ अंधार असणारे विवरे आहेत आवर्णदक असे आहेत की त्यांचा अंतच लागत नाही त्यात किरकोळ प्राण्यापासून ते मोठमोठ्या प्राण्यांपर्यंत असे सर्व प्रकारचे जलचर राहतात त्या पाण्याला वाऱ्याचा आधार आहे हा वायू घनदाट एक संद आणि वजनदार असल्याने ते त्याच्या दाबामुळे इत्रत्र वाहून जात नाही त्या वायूला कठीण अहंकारी भूगोलाचाच आधार असतो त्याचा संपूर्ण विस्तार कोणी जाणत नाही पृथ्वीवर अनेक पदार्थांच्या खाणी असून त्यात अनेक धातू आणि रत्नांची दाटी झाली या या आहे याशिवाय कल्पतरू चिंतामणी आणि अमृतकुंडेही या पृथ्वीवर आहेत अनेक द्वीपकल्प आणि खंड असून त्यावर उदंड प्राण्यांची वस्ती आहे त्या सर्वांची जीवन पद्धती वेगवेगळी आहे मेरू पर्वता कापलेले कडे आहेत त्यातून पडलेल्या सूर्यकिरणांचे कवडसे असेच आहेत पृथ्वीवर विविध प्रकारच्या झाडांचे जंगल आहे त्याच्या जवळ असलेल्या लोकालोक पर्वताच्या बाजूने सूर्य चक्राकार माघारी फिरत असल्याचे दिसते चंद्राद्री द्रोणाद्री मैनाक हे महागिरी राज ही पृथ्वीवर आहेत अनेक प्रकारच्या प्रदेशात वेगवेगळी पाषाण आढळतात विविध रंगांची जमीन आढळते त्यात नाना सारखी द्रव्य आढळतात असा हा चंदबंद गुप्त ठेवा अनेक खाणी आढळतो म्हणूनच या पृथ्वीला बहुरत्न वसुंधरा असे म्हणतात या पृथ्वीसारखी दुसरी वस्तू नाही या पृथ्वीवर अनेक प्रकारच्या असंख्य वस्तू आणि पदार्थ जिकडे तिकडे पडून राहिलेले आहेत समर्थ म्हणतात सगळी पृथ्वी फिरून पाहिल असा कोणी प्राणी दिसत नाही पण या पृथ्वीची तुलना करता येईल असा दुसरा पदार्थ नाही विविध देशात विविध प्रकारची पिके वेली पाहायला मिळतात पण त्यात एकासारखे दुसरे परत बघायला मात्र मिळत नाही परमेश्वराने स्वर्ग मृत्यू आणि पाताळ अशी तीन अपूर्व ठिकाणे त्याने रचली आहेत पाताळ लोकात मोठमोठ्या सर्पांची वस्ती आहे ही विशाल धरणी म्हणजे नानावल्ली आणि बीजांची खाण आहे आंतरात्म्याची ही अत्यंत अभिनव अशी करणी होऊन गेली आहे गड कोट नाना नगरे आणि मनोहर पट्टणे या वस्ती आहे पूर्वी महान बलवंत असे अनेक पुरुष होऊन गेले आहेत या पृथ्वीवरच त्यांनी वाटेल तसा धुमाकूळ घातला आहे पण स्वतःच्या सामर्थ्याच्या जोरावर ते पृथ्वीपासून निराळे राहिले असे काही घडत नाही असा या अफाट जगात कित्येक जीव जन्मून मरून जातात अनेक प्रकारचे अवतार सुद्धा या भूमंडळावर होऊन गेले आहेत कुठलेही अनुमान किंवा तर्क न करता विविध प्रकारच्या जीवांचे जीवन या पृथ्वीच्या आधारानेच होत आहे याचा हा रोकडा पुरावा आहे कित्येक जण ही भूमी माझी आहे असं म्हणतात आणि शेवटी आपणच मरून जातात ही धरणी मात्र अनंत काळापर्यंत जशी होती तशीच असते असा हा या पृथ्वीचा महिमा आहे पासून आपल्या सर्वांना आश्रय देणाऱ्या ह्या पृथ्वीला कोणाची उपमा द्यावी असे समर्थ म्हणतात येथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे पृथ्वी स्तवन निरूपण नाम समाजा रघुवीर समर्थ